अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी फळबागांचे पंचनामे हे 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. पाटलांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील अतिवृष्टीने ग्रस्त भागाची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणं शासनाची जबाबदारी आहे, त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं चंद्रकांत दादा म्हणाले. पाहूया. आज प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात मी आलो आहे. शेतांना मावळचा थोडा आढावा घेतला आणि फायनली 3 तालुके पुरंदर, इंदापूर आणि बारामती तिन्ही तालुक्याचा आढावा घेणार आहे. या भागात मावळमध्ये भाताचं नुकसान झालेलं आहे, पण या भागात प्रामुख्याने फळांचं नुकसान, फळबागांचं नुकसान जास्त झालेलं आहे. आता मी ज्या बागेत उभा आहे ती पेरूची बाग आहे. पुरड्या लहान साईजचा पेरू असतानाच अतिवृष्टी झाल्यामुळे सगळा मोहर गहू पडलेला आहे. त्याच्या बाजूला एक कांदा पेरणारा शेतकरी जो आहे त्याचाही सगळा कांदा कुजला होता, सगळा वाया गेलेला आहे. आणि त्यामुळे हे एक खूपच मोठं संकट आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये अशी अतिवृष्टी आणि असं नुकसान झालं नव्हतं. आणि त्यामुळे आपल्याला एक प्रायमरी अंदाज घेऊन, प्राथमिक अंदाज घेऊन आपण 10,000 कोटी म्हटलेलं हे वाढणार ना. पंचनामे जशी जशी होती तसे 2-3 प्रकारची माहिती गोळा करतो आपण की इन्शुरन्स किती लोकांनी काढला. इन्शुरन्समध्ये सुद्धा शेतकऱ्यांना याची जाणीव असावी. जरी त्यांनी इन्शुरन्स काढला तरी 10 रुपये प्रीमियम मधला 2.5 रुपयेच तो भरतो, 7.5 रुपये सरकारच भरतो. इन्शुरन्सचे पैसे मिळाले या सरकारचं काय वाटा, तर इन्शुरन्सचे पैसे मिळाले म्हणजे सरकारचा वाटा 75%. तर इन्शुरन्स अधिकाधिक लोकांनी काढला असला तर त्याच्यामध्ये मोठा रिलीफ आपल्याला मिळेल. पण नाही इन्शुरन्स काढला ज्यांनी त्यालाही आपल्याला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. इन्शुरन्सची अमाऊंट सुद्धा सबस्टॅन्शियल नाही मिळाली तर त्याच्यामध्ये आपल्याला आपली भर घालावीच लागेल. असे वेगवेगळे आकडे गोळा करणं चालू आहे. आता ॲडव्हॉक काहीतरी मदत करायची तसाही विचार करता येईल, पण 6 तारखेपर्यंत सगळे पंचनामे संपवा. शेतकऱ्यांची जी मागणी आहे, पंचनाम्याची काय आवश्यकता आहे, अख्खं शेतच्या शेत गेलेलं आहे, पण काहीतरी तर कागदावर उतरवायला लागेल ना. विशेषतः ज्यांचा इन्शुरन्स आहे त्यांना कागदावर उतरवलं नाही तर इन्शुरन्स कंपन्या भरपाई देण्याची मर्यादा आहे. त्या कंपन्या शिवून त्यांची ऑडिट असतात, त्यामुळे या फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात. पण या फॉर्मॅलिटीमध्ये आम्ही अडकणार नाही.